दौरा आपण करत आहात, चंद्रहार पाटील यांचा प्रचार करत आहात आणि तिथे तुम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहात. काँग्रेस कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत, ती नाराजी दूर होईल तुमच्या या प्रचारातून, तुमच्या या सगळ्या दौऱ्यातून? जसं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातच आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलेलो आहोत. 48 जागांवर आम्ही हे पाहत नाही की उमेदवार शिवसेनेचा आहे, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे की उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे. हा महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय, माननीय पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला, काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी जात आहेत. निवडणुकीचा पहिला टप्पा हा सुरू झालेला आहे विदर्भात, दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होईल. त्याच्यामुळे वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं. महाविकास आघाडीचं वातावरण या राज्यामध्ये अक्षरशः झंझावात असावा त्या पद्धतीचं मला दिसतंय. त्याला एक अंडर करंट म्हणतो की आता बदल करायचाच, अशा मानसिकतेमध्ये लोक आहेत. महाराष्ट्रात कोणी कितीही दरकाळ्या फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही. आता विषय आहे सांगलीचा. सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे म्हणजे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत. मिरजेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा झाली, लवकरच तिथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही जाणार आहेत. आज उद्या आणि परवा 3 दिवस मी त्या भागामध्ये आहे, तिथून मी हातकलंगणेला जाईन. आणि संपूर्ण तो परिसर जो आहे तिथे शिवसैनिक असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी बैठका घेऊन त्यांना कामाला लावणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, यासाठी प्रामुख्याने मी त्या भागात जातो. विश्वजित कदम विशाल पाटील यांची भेट घेणार आहात, कारण ते सध्या तरी मुंबईत आहेत, मात्र जर सांगलीत असतील तर त्यांची भेट घेणार आहात. ते काही त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा जी नाराजी? मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते. आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे. आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, त्यासाठी त्यांचा हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. तो मतदारसंघ भावनेशी सहमत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते. आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे. आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, त्यासाठी त्यांचा हट्ट होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. तो मतदारसंघ काँग्रेस, छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला, तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी. आम्ही तिथेही कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच अमरावती आहे, असे अनेक भाग आहेत. आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते. आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे. काल तुम्ही एक पर्यायाचा प्रतिक्रिया देताना काल उल्लेख केला सकाळी, त्या पर्याय संदर्भात काँग्रेस पॉझिटिव्ह आहे किंवा पुरेसा? हे पहा की सांगलीत अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो, राष्ट्रवादीकडे जातो, आमच्याकडे येतो, आम्ही दुसरा पर्याय सुचवतो. सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायासंदर्भात चर्चा केली. माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे. पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार.
काँग्रेस पॉझिटिव्ह आहे जे पर्याय दिले, पाहू ना आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे, प्रधानमंत्री कोणाला करायचं? आमची प्रत्येक जागा ही पर्यायानं शेवटी पुढं काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना। त्याच्यामुळे महाराष्ट्रात किमान 35+ जागा जिंकण्याचं जे मिशन आमचं आहे, त्यासाठी प्रत्येकानं एकमेकांना हातभार लावला पाहिजे। माहितीत अनेकांना धनुष्यबाण मिळालं नाही, त्यामुळे भावना गोळी असतील, अनेकांना धनुष्यबाण अखेर मिळालं नाही। आज सामन्यात त्या विषयावरती अग्रलेख भारतीय जनता पक्षानं म्हणजे विशेषतः मोदी शहांनी जादू केली, अघोरी जादू केली। ती अघोरी जादू या अर्थानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणा, ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती, या महाराष्ट्राची श्रद्धा होती, तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य, अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। किमान 40 वर्ष हा धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनात